महालक्ष्मी देवी कोल्हापूर। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे। महालक्ष्मीची मूर्ती 1.22 मीटर उंच असून 1.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे। हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आले आहे। श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजा भवानी। श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते। नवरात्रीचा उत्सव 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात मात्र उत्सव 21 दिवस चालतो। तुळजा भवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती। रेणुका देवी माहूर। देवीच्या पूर्ण शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता एक आहे। ही देवी परशुरामाची आई म्हणून ओळखले जाते। भगवान दत्तात्र्यांचा जन्म देखील येथीलचाच असल्याचा भक्त मानतात। सप्तशृंगी देवी वणी। सप्तशृंगीला 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचा मान मिळाला आहे। येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे। असे म्हटले जाते की शुभ निशुभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी इथे तप आणि साधना करायला राहत होती।